नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी भाग 2 या विषयातील अनुवंशिकता व परिवर्तन या पाठामधील एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग अर्थात एक जनुकीय विकृती या संदर्भात चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रों, एक जनुकीय विकृती परिवर्तनामुळे होणारे रोग, एखाद्या सामान्य निर्दोष जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन त्याचे रूपांतर सदोष जनुकात होण्याने जे विकार उद्भवतात त्यांना एक जनुकीय विकृती म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रों, एखाद्या सामान्य जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन त्याचं सदोष जनुकात रूपांतर होणं यालाच एक जनुकीय विकृती असं म्हणतात। जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन त्याचे रूपांतर सदोष जनुकामध्ये होणे यामुळे जी विकृती निर्माण होते त्यालाच एक जनुकीय विकृती म्हणतात। या प्रकारचे सुमारे 4000 अधिक मानवी विकार माहीत झालेले आहेत। तर एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग जवळजवळ 4000 प्रकारचे आहेत। सदोष जनुकामध्ये शरीरांतर्गत जनुकामार्फत होणारे उत्पादित तयार होत नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात तयार होतात। हे दोष कशामुळे निर्माण होतात? तर सदोष जनुकामुळे शरीरात जनुकामार्फत होणारी उत्पादिते तयार होत नाहीत किंवा कमी प्रमाणात तयार होतात। या प्रकारचे चयापचयचे जन्मजात विकार कोवळ्या वयात जीवघेणी ठरू शकतात। अशा प्रकारच्या रोगाची उदाहरणे आहेत हचिन्स रोग, टेक्सास रोग, गॅलोटोक्सिमिया, फेनिल किटोनेमय, सिकल सेल ॲनिमिया अर्थात दात्रपेशी पांडुरोग, सिस्टिमिक फायब्रेसिस पुटी तंतुभवन, वर्णकहीनता, हिमोफिलिया, रातांधळेपणा इत्यादी। तर बघा विद्यार्थी मित्रों, एक जनुकीय विकृती कशामुळे होते? तर निर्दोष जनुकात उत्परिवर्तन होऊन त्याचे रूपांतर सदोष जनुकात झाल्यावर एक जनुकीय विकृती निर्माण होते। सुमारे 4000 अधिक एक जनुकीय विकृती जे मानवात आढळतात। सामान्यरित्या प्रत्येक जनुक ठराविक उत्पादिते तयार करते म्हणजेच एन्झाईम्स तयार करते, परंतु सदोष जनुकामध्ये शरीरामध्ये आवश्यक उत्पादिते तयार करीत नाहीत किंवा कमी प्रमाणात अत्यल्प प्रमाणात तयार करतात। या उत्पादिताच्या अभावाने शरीरातील रासायनिक प्रक्रिया होत नाहीत, त्यामुळे असे अनावश्यक आणि विषारी पदार्थ शरीरात साचून राहिल्याने शारीरिक विकृती निर्माण होते। अशा रोगांना चयापचयाचे जन्मजात रोग म्हणतात अर्थात इनबॉर्न एरर्स ऑफ मेटॅलिझम असेही म्हटलं जातं। कोवळ्या वयात असे रोग जीवघेणे ठरू शकतात। उदाहरणार्थ हचिन्स रोग, टेस्मॅस रोग, गॅलेटोक्सिमिया, फेनिल किटोमेह, सिकल सेल ॲनिमिया अर्थात दात्रपेशी पांडुरोग, सिस्टिक फायब्रोसिस पुटी तंतुभवन, ॲल्बिनिझम, वर्णखीनता, हिमोफिलिया आणि रातांधळेपणा। यानंतर विद्यार्थी मित्रों, आपण या ठिकाणी रातांधळेपणा या रोगाविषयी म्हणजेच ही विकृती कशी निर्माण होते या संदर्भात या ठिकाणी आता चर्चा करणार आहोत। तर वर्णखीनता हा एक जनुकीय विकार आहे। विद्यार्थी मित्रों, वर्णखीनता हा एक जनुकीय विकार आहे। आत्ताच पाहिलं सदोष परिवर्तन उत्परिवर्तन झाल्यामुळं ह्या एक जनुकीय विकृती निर्माण होतात। त्याचं पहिलं उदाहरण आपण पाहूया वर्णखीनता। वर्णखीनता एक जनुकीय विकार आहे। या विकारामध्ये शरीर मेलॅनिन हे वर्णक म्हणजेच रंगद्रव्य तयार करू शकत नाही, यामुळं डोळे, त्वचा आणि केस यांना मेलॅनिन या तपकिरी रंगाच्या वर्णकामुळे रंग येत असतो। वर्णखीन व्यक्ती ची त्वचा निस्तेज, केस पांढरे असतात, डोळे सामान्यपणे गुलाबी असतात, कारण परितारिका दृष्टीपटल यामध्ये वर्णक नसते। तर विद्यार्थी मित्रो बघा, वर्णखीनता हा एक जनुकीय विकार आहे। शरीर मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य तयार करू शकत नाही, परिणामी त्याची त्वचा निस्तेज आणि केस पांढरे दिसतात, डोळे गुलाबी दिसतात, डोळ्याची परितारिका आणि दृष्टीपटल यात वर्णक नसते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, दुसरा रोग आपण व्याधी पाहूया दात्रपेशी पांडुरोग। दात्रपेशी पांडुरोग
अर्थात सिकल सेल ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमिया। तर दात्रपेशी पांडुरोग याची माहिती प्रथिने, DNA इत्यादी सारख्या रेणूच्या रचनेतील कोणत्याही अगदी थोड्या बदलाचा परिणाम किंवा रोग किंवा विकार होण्यामध्ये होतो। तर दात्रपेशी पांडुरोग हा रोग कशामुळे होतो, तर प्रथिने, DNA इत्यादी सारख्या रेणूच्या रचनेत अगदी थोड्या बदलाचा परिणाम म्हणून रोग किंवा हा विकार होण्यामध्ये होतो। हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील 6वे अमिनो आम्ल म्हणजेच ग्लुटामिक आम्ल होय, त्याची जागा व्हॅलिन या आम्लाने घेतल्यास हिमोग्लोबिनच्या रेणूची रचना आकार बदलतो, त्यामुळे लोहित कणिकेचा विकार हा निर्माण होतो। आपल्याला सामान्यपणे या लोहित कणिकेचा आकार विळ्याचा आकार बनतो, या स्थितीला दात्रपेशी पांडुरोग असे म्हणतात। या विकाराने बाधित व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची कार्यक्षमता कमी होते, या स्थितीमध्ये अनेकदा लोहित रक्तकणिकेची गुठळी तयार होते, त्या नाश पावतात, परिणामी रक्तवाहिन्यामध्ये गुठळी निर्माण होते म्हणजेच अडथळा निर्माण होतो आणि अभिसरण संस्था, मेंदू, फुफ्फुसे, वक्र इत्यादींना हानी पोचते। त्याचबरोबर सिकल सेल आजार अनुवंशिक आहे, गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलामुळे हा आजार होतो। आई आणि वडील दोघे सिकल सेल किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो, त्यामुळे समाजातील सिकल सेल वाहक किंवा सिकलग्रस्त व्यक्तीने आपसात विवाह टाळावा। तर विद्यार्थी मित्रो बघा, दात्रपेशी अथवा पांडुरोग, सिकल सेल ॲनिमिया, दात्रपेशी पांडुरोग हा अनुवंशिक रोग आहे, जनुकीय उत्परिवर्तनाचे गर्भधारणेच्या वेळीचा हा रोग निर्माण होतो। DNAच्या रेणूच्या रासायनिक रचनेतील 6वे आम्ल ग्लुटामिक आम्ल हे बदलून त्याच्या जागी व्हॅलिन आम्ल जनुकीय उत्परिवर्तनाने आल्यास हिमोग्लोबिनचे स्वरूप बदलते व त्या रेणूच्या कार्यात अडथळा निर्माण होतो। लोहित रक्तकणिकेचा नेहमीचा विवृत्ती आकार बदलून दात्राकृती होतो, अशा लोहित रक्तकणिका सामान्य कार्य न करता कमी प्रमाणात ऑक्सिजन वाहून नेतात, अनेकदा लोहित रक्तकणिकेची गुठळी निर्माण होते व त्या नाश पावतात, यामुळे रक्तवाहिन्यात अडथळा निर्माण होतो व त्याचे गंभीर परिणाम होतात। विद्यार्थी मित्रो, सिकल सेल आजाराने आजारे बाधित व्यक्तीचे प्रकार किती आहेत, कोणते आहेत? तर सिकल सेल वाहक व्यक्ती त्यालाच AS कॅरियर असं म्हटलं जातं, सिकल ग्रस्त अर्थात पीडित व्यक्ती त्यालाच SS सफर असं म्हटलं जातं। सिकल सेल रोगाची लक्षणं काय आहेत विद्यार्थी मित्रो पाहूया। हातपायावर सूज येणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, सर्दी व खोकला सतत होणे, अंगात बारीक ताप राहणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे। तर विद्यार्थी मित्रो बघा, सिकल सेल आजाराने बाधित व्यक्तीचे प्रकार दोन आहेत, वाहक व्यक्ती त्यालाच कॅरियर असं म्हटलं जातं आणि ग्रस्त किंवा पीडित व्यक्ती त्याला सफरर असं म्हटलं जातं। सिकल सेल रोगाची लक्षणं कोणती आहेत? हातपायावर सूज येणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, सर्दी व खोकला सतत येणे, अंगात बारीक ताप राहणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे। विद्यार्थी मित्रो, तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्रात सिकल सेल ॲनिमियाचे सुमारे 2.5 लाखापेक्षा अधिक रुग्ण असून 21 जिल्हे हे सिकल सेल आजाराने ग्रस्त आहेत, विदर्भातील त्यामध्ये 11 जिल्ह्याचा समावेश। तर विद्यार्थी मित्रो, सर्वजण रक्त तपासणी करूया, प्रतिबंध काय आहे त्या आजारासंद, सर्वजण रक्त तपासणी करूया, सिकल सेल आजारावर नियंत्रण मिळवूया। सिकल सेल सर्वसाधारणपणे आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचा आपला आकार असतो, त्यानंतर या लोहित रक्तकणिकेचा आकार यामध्ये अशा प्रकारे बदल झालेला दिसून येतो, इथं विड्याच्या आकाराचा बदल झालेला दिसून येतो आहे। सिकल सेल हा आजार पुढील प्रकारे होतो, याला संकेतचिन्ह दिलेले आहेत विद्यार्थी मित्रो, संकेतचिन्ह काय आहेत पाहूया। बघा, संकेतचिन्ह AA म्हणजे सर्वसामान्य नॉर्मल, AS म्हणजे वाहक, त्यालाच कॅरियर असं म्हटलं जातं, SS म्हणजे पीडित, सफरर असं म्हटलं जातं। बघा, या ठिकाणी कशा प्रकारे होतो, जो सर्वसामान्य व्यक्ती आहे पुरुष या ठिकाणी आणि सर्वसामान्य स्त्री आहे,
त्यामध्ये आपत्ती निर्मिती त्यांची कशी होते, तर आई वडील दोघेही सामान्य असतील तर सर्व आपत्ती निरोगी जन्मास येतील, म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही विकार निर्माण होणार नाही, सिकलग्रस्त व्यक्ती होणार नाही. त्यानंतर सर्वसामान्य पुरुष असेल किंवा एस म्हणजे वाहक असेल आणि त्याच्याशी लग्न हे वाहक किंवा सर्वसामान्य स्त्री असेल, तर आई व वडील यापैकी एक सामान्य व एक वाहक असल्यास 50% आपत्ती सामान्य, तर 50% आपत्ती ही वाहक जन्माला येतील. बघा इथं 50% आपत्ती सर्वसामान्य जन्माला येतील, वाहक असतील तर दो आई वडील, किंवा 50% सर्वसामान्य आणि 50% वाहक जन्माला येतील. त्यानंतर पुरुष सर्वसामान्य असेल आणि स्त्री ही पीडित असेल, तर आई वडील यापैकी एक सामान्य व एक पीडित असल्यास सर्व आपत्य वाहक होतील, तर जन्माला येणारी जे आपत्य आहे ते वाहक होतील. त्यानंतर या ठिकाणी वाहक आणि वाहक स्त्री आणि पुरुष असतील दोन्ही, तर 25% सामान्य मुलं जन्माला येतील, 25% पिढी जन्माला येतील आणि 50% वाहक आपत्ती जन्माला येतील. त्यानंतर विद्यार्थी मित्र या ठिकाणी ये वाहक आणि आई व वडील यापैकी एक वाहक व एक पीडित असल्यास 50% वाहक व 50% पीडित आपत्ती जन्माला येतील. त्यानंतर दोन्ही पीडित असतील आई वडील, तर दोघेही पीडित असल्यास सर्व आपत्ती ही पीडी पीडित म्हणून जन्माला येतील. तर अशा प्रकारे सिकल सेल आजार हा उद्भवतो. सिकल सेल आजाराचं निदान हे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व जिल्हे रुग्णालयात सिकल सेल निदानासाठी असणारी सोल्युबिलिटी टेस्टची सुविधा आहे. तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात यासाठी इलेक्ट्रोफोरिसिस ही निश्चित निदानाची चाचणी करण्यात येते. तर विद्यार्थी मित्रो सिकल सेल आजाराची लक्षणं काय आहेत ही पाहिली आपण. त्यानंतर सिकल सेल आजार कशाप्रकारे वाहक आणि पीडित किंवा सर्वसामान्य स्त्री आणि सर्वसामान्य पुरुष यामध्ये कशाप्रकारे होतो, त्यासाठी हे आजार उद्भवू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे याची माहिती आता या ठिकाणी घेऊया. हा आजार प्रजोत्पादनाने प्रसारित होतो, म्हणून लग्नापूर्वी वधू आणि वर यांची दोहोचीही तपासणी करून घेणं ही काळाची गरज आहे. सिकल सेल वाहक पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे. तर विद्यार्थी मित्रो सिकल सेल वाहक पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे. सिकल सेल आजारी व्यक्तीने दररोज 1 फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी. तर अशा प्रकारे याच्या उपाययोजना आहेत. बघा हा आजार प्रजोत्पादन एकाच माध्यमातून प्रसारित होतो, म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर यांची रक्ताची तपासणी करून घ्यावी. सिकल सेल वाहक किंवा पीडित व्यक्ती किंवा वाहक पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे. सिकल सेल आजारी व्यक्तीने दररोज 1 फॉलिक ॲसिडची गोळी तंतुकणिकीय विकृती. तंतुकणिकेतील DNA रेणूतील जनुकीय उत्परिवर्तनाने सदोष होऊ शकतात. भ्रूण विकसित होताना अंडपेशीकडूनच तंतुकणिका येत असल्याने या प्रकारे उद्भवणारे विकार फक्त मातेकडूनच संततीला मिळतात. लेबेरची अनुवंशिक चेता विकृती ही तंतुकणिकीय विकृतीचे उदाहरण आहे. तर तंतुकणिकीय विकृती कशा निर्माण होतात विद्यार्थी मित्रो, पेशीकणिकेतील तंतुकणिकेमध्ये DNAचा रेणू असतो, यातील जनुकात देखील उत्परिवर्तनाने विकृती निर्माण होतात. तर जनुकात देखील उत्परिवर्तनाने विकृती निर्माण होतात. मातेकडून येणाऱ्या अंडपेशीतूनच तंतुकणिका येत असल्यामुळे अशा विकृती आईकडूनच संततीमध्ये येतात. उदाहरणार्थ लेबेरची आनुवंशिक चेता विकृती ही तिचं उदाहरण आहे तंतुकणिके विकृती. त्यानंतर दुसरा आहे बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती, बहुघटकीय विकृती असं म्हटलेलं आहे. काही वेळा एकापेक्षा जास्त जनुकामध्ये बदल घडून आल्यामुळे अशा प्रकारच्या विकृती निर्माण होतात. अशा बहुतेक विकारात गर्भावस्थेतील आभ्रकावर आजूबाजूच्या पर्यावरणातील घटकाचा परिणाम घडल्यामुळे विकारांची तीव्रता वाढते. अनेक सामान्यपणे आढळणाऱ्या विकृती
या प्रकारच्या आहेत, जसे दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू, जठराचे संकोचन, पाठीच्या कण्यातील दोष, याखेरीज मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता हे विकारसुद्धा बहुघटकीय उत्परिवर्तनामुळे होणारे आहेत. बहुघटकीय विकृती मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या आकृतीसंबंधीशी तंतोतंत जुळत नाहीत. पर्यावरण, जीवनशैली आणि अनेक जनुकातील दोष यांच्या संयुक्त गुंतागुंतीच्या परिणामातून त्या उद्भवतात. तर विद्यार्थी मित्रो, बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती कोणत्या आहेत? तर बघा, एकाच वेळी एकापेक्षा जास्त जनुकामध्ये बदल घडून आल्यामुळे बहुघटकीय विकृती निर्माण होतात. गर्भावस्थेतील बालकावर आजूबाजूच्या पर्यावरणातील घातक घटकांचा परिणाम झाला तर या विकृती तीव्र होतात. उदाहरणार्थ दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू, जठराचे संकोचन, त्याचबरोबर पाठीच्या कण्यातील दोष, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता. अनुवंशिकतेच्या मेंडेलियन आकृती संबंधापेक्षा याचे संततीकडे होणारे हस्तांतरण हे वेगळेच असते. पर्यावरण, जीवनशैली आणि अनेक जनुकातील दोष यांचा संयुक्तरित्या होणारा परिणाम म्हणजेच बहुघटकीय विकृती होय. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी काही लक्षात ठेवण्याच्या बाबी दिलेल्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रो, तर तंबाखू सेवन पेशीची अनियंत्रित वाढ, कर्करोग सहसंबंध. बऱ्याचशा व्यक्ती तंबाखूचा वापर धूम्रपान करण्यासाठी आणि चघळण्यासाठी करताना दिसतात. कोणत्याही स्थितीतील तंबाखूजन्य पदार्थ हे कर्करोग निर्माण करतात. विडी, सिगारेटच्या धूम्रपानामुळे पचनक्रियेस हानी पोचते, त्यामुळे घशात जळजळ होते, खोकला होत येतो. अतिधूम्रपानामुळे वारंवार अस्थिरता निर्माण होते. बोटामध्ये कंप निर्माण होतो. कोरड्या खोकल्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. तसेच आयुर्मान कमी होणे. दीर्घकालीन ब्रॉन्कायटिस, फुफ्फुस, तोंड, स्वरयंत्र, ग्रासनली, साधुपिंड, मूत्राशय यांचा कर्करोग, परिरद रोग यामुळे यासारखे आजार उद्भवतात. धूम्रपानाचे वाईट परिणाम तंबाखूतील निकोटीन या घटकामुळे होतात. निकोटीनचा मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्थेवर परिणाम होतो. यामुळे धमन्या कडक टणक होतात, म्हणजेच धमन्याला काठिण्यता येते, रक्तदाब वाढतो. तंबाखूच्या धुरामध्ये पायरिडीन, अमोनिया, अल्डिहाइड, प्युरिफिल, कार्बन मोनॉक्साईड, निकोटीन, सल्फर डायऑक्साईड यासारखी धोकादायक संयुगे असतात. यामुळे अनियंत्रित पेशी विभाजन होते आणि तंबाखूचा धूर हा कार्बनच्या कणांनी पूर्णपणे भरलेला असतो. यामुळे फुफ्फुसातील जे सूक्ष्म कार्बन कण हे अनियंत्रित पेशी विभाजन करतात. कणांनी पूर्ण भरलेला असतो. तंबाखूचा धूर हा सूक्ष्म कार्बनच्या कणांनी पूर्ण भरलेला असतो. यामुळे फुफ्फुसातील जे निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी या निर्माण होतात. विद्यार्थी मित्रो, फुफ्फुसातील व्याधी या निर्माण होतात आणि निरनिराळ्या प्रकारचे रोग होतात. यामुळे विद्यार्थी मित्रो, दृष्टिदोष, चेत कापरे निर्माण होतात, कर्करोग निर्माण होतो. यामुळे कर्करोगापासून शरीर संरक्षित ठेवायचे असेल तर धूम्रपान व तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळले पाहिजे. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो, तंबाखू खाल्ल्यामुळे होणारे दुष्परिणाम हे शरीरावर कशा प्रकारचे झालेले आहेत याची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणून तंबाखू हे धूम्रपान टाळा, समाज जागृत करा. तंबाखूमुळे होणारे जे विकार आहेत ते मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. तर पुन्हा एकदा आपण पाहूया, तंबाखू सेवन पेशीची अनियंत्रित वाढ, कॅन्सर, कर्करोग सहसंबंध असं म्हटलं जातं, त्यालाच कर्करोग असं म्हटलं जातं. धूम्रपान आणि चघळत राहण्यासाठी तंबाखू या विषारी पदार्थाचा वापर केला जातो. कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थ हा कर्करोगास आमंत्रण देतो. तंबाखूमध्ये होणारा निकोटीन हा पदार्थ कर्करोगकारक आहे. विडी किंवा सिगारेट ओढल्याने धूम्रपानाचे होणारे परिणाम काय काय होतात ते पाहूया आपण. या धूम्रपानाचे परिणाम विडी, सिगारेट ओढल्यामुळं किंवा तंबाखू खाल्ल्यामुळं पचनक्रियेस हानी होते, अस्थिरता निर्माण होते, कोरडा खोकला निर्माण होतो, निद्रानाश होते, आयुर्मान कमी होतं, दीर्घकालीन सेवनाने ब्रॉन्कायटिस होतो, फुफ्फुसे, तोंड, स्वरयंत्र, ग्रासनली, स्वादुपिंड, मूत्राशय यांचा कर्करोग निर्माण होतो, परिरद रोग निर्माण होतो, मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्थेवर त्याचा परिणाम होतो,
धमनी काठिन्य आणि त्यामुळे उच्च रक्तदाब दृष्टिदोष चेतकापरे निर्माण होतो। तंबाखूच्या धुरातील विषारी घटक हा पायरिडीन नावाचा आहे, त्याचबरोबर अमोनियम आल्डिहाइड प्युरॉल असा आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, निकोटीन आहे, सल्फर डायऑक्साइड आहे, सूक्ष्म कार्बनिक कण आहेत, यामुळं शरीरावर निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी निर्माण होतात। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो एक जनुके उत्परिवर्तनामुळे निर्माण होणाऱ्या विकृती, त्यात बहुजनुके विकृतीमुळे निर्माण होणाऱ्या तंतुकणिकेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती आणि तंबाखू सेवन व पेशीची अनियंत्रित वाढ यांचा सहसंबंध या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे, चर्चा केलेली आहे। तर उद्याच्या तासाला येताना एक जनुकीय विकृती, बहुजनुकीय विकृती, त्याचबरोबर तंबाखू सेवनाचे परिणाम याविषयीची माहिती आपण लिहून आणावयाची आहे। धन्यवाद।